त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय बुरुंडी बंदर मौल्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महमूद साहेब राजपूरकर सरांचा देखील यथोचित असा आपण सन्मान करतोय. महमूद साहेब राजपूरकर सरांचा देखील आपण यथोचित असा सन्मान करून घेणार आहोत. शर्षाद साहेब यांना विनंती करतो हा जो सन्मान आहे आपण स्वीकारायचा आहे. महमूद साहेब राजपूरकर सरांचा जो सन्मान आहे आपण स्वीकारा. ग्रामपंचायतच्या सदस्य राबिया फंडीस मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच त्यांचा यथोचित असा सन्मान करून घेणार आहोत. त्यानंतर पुढचा आपण सन्मान करतोय मकबूल मस्तान यांचा देखील आपण यथोचित असा सन्मान करून घेणार आहोत. त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी असतील. अलबक्षाने विनंती करतो हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मकबूल मस्तान साहेबांचा सन्मान आपण करून घेतोय. अलबक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत ते सन्मान स्वीकारतील. शरीफा साखरकर मॅडम यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र प्रदान करायचा आहे. त्यानंतरला पुढचा सन्मान आपण करतो शकील पांगले साहेबांचा. शब्बीर फंडी साहेबांना विनंती करतो की हा सन्मान मात्र आपण करायचा आहे. शकील पांगले साहेबांचा सन्मान आपण करतोय. शब्बीर भाई यांना विनंती करतोय. आदरणीय इरफान भाई शिरगावकर सरांना देखील विनंती करतो की आपण समोर येऊन असं नसं व्हायचं आहे. इरफान भाई शिरगावकर यांना विनंती करतो की आपण समोर या. यापुढचा सन्मान असेल हनीफ गावकरकर साहेबांचा आपण सन्मान करून घेतोय. अहिलाज भाई यांना विनंती करतो की आपण हा सन्मान मात्र करायचा आहे. हनीफ भाई गावकरकर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. इलाज भाई यांना विनंती करतो की तुम्ही हा सन्मान मात्र करायचा. त्यानंतरला अशरफ मस्तान यांचा आपण सन्मान करणार आहोत. अशरफ मस्तान यांचा सन्मान आपण करतोय. अशरफ यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. अभित यांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारायचा आहे. अफरान यांना विनंती करतो की अभित मस्तान हे प्रतिनिधी आहेत त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. चला आपण या लगेच या अफरान चला या लगेच अफरान आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करतोय मुराद मिरकर साहेबांचा. अफजलजी शिरगावकर सर यांना विनंती करतो की आपण मुराद मिरकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतो इलियास हरचिलकर साहेबांचा. फरहान जैतापकर यांना विनंती करतो की हा सन्मान करायचा आहे. आशपाक चेलकर साहेबांचा देखील आपण सन्मान करतोय. आशपाक चेलकर मारुफ चेलकर मारुफ चेलकर सर या आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाऊस येतोय सर या मारुफ जावेद सर यांना विनंती करतो सर आपण यथोचित सन्मान कर. त्यानंतरला आपण पुढचा सन्मान करतोय गणी चेलकर यांचा. यांचा यथोचित सन्मान करतोय गणीभाई चेलकर. नोमन प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. चला सन्मान घ्या लगेच पाऊस येतोय त्यामुळे लवकरात लवकर आपण सन्मान स्वीकारायचा. हिदायत भाई शिरगावकर विनंती असेल आपण लवकरात लवकर गणी चेलकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. नुमान चेलकर आहेत का इथे. नुमान चला या सयान आपण या लगेच घ्या तो. त्यानंतरला अशफाक फडणीस यांचा देखील आम्ही यथोचित असा सन्मान करणार आहोत. अशफाक फडणीस
नाईक बालाबाई यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. नाईक बालाबाई तिकडे बघा, नाईक बालाबाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान नक्कीच आपण करतोय. त्यानंतर शबाब मस्तान यांचा देखील आपण यातूची सन्मान करणार आहोत. अर्षद यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा मात्र सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय इरफान शिरगावकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. निहाल शिरगावकर विनंती असेल आपण यायचं आहे, हा सन्मान स्वीकारायचा आहे. निहाल शिरगावकर यांच्या माध्यमातून हा आपण मात्र सन्मान इरफान शिरगावकर साहेबांचा करतोय. त्यानंतरला अशफाक सोगले साहेबांचा आपण सन्मान करतोय. फजलजी शिरगावकर सर यांच्या शुभ हस्ते हा मात्र आपण सन्मान करणार आहोत, अशफाक सोगले साहेबांचा. त्यानंतर पुढचा सन्मान नियाज जाकर यांचा आपण करतोय. नियाज जाकर साहेबांचा आपण पुढचा सन्मान करतोय. जावेद जुनेरकर साहेबांना विनंती करतो की हा सन्मान करायचा आहे. कमल खान साहेबांचा आपण सन्मान करतोय. चला आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर पुढचा सन्मान रोहभाई चेलकर साहेबांचा आपण करणार आहोत. राऊभाई चेलकर यांचा आपण यातोची सन्मान करणार आहोत. जावेद भाई यांना विनंती करतो हा सन्मान आपण करायचा आहे. कोळी समाजाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित. कोळी समाजाचे जे कार्यकर्ते आहेत आदरणीय रमेश भाई पायसे त्यांचा देखील आम्ही यातूची सन्मान करणार आहोत. दाऊद पाऊसकर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कोळी समाजाचे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर पुढचा सन्मान करतोय समद पटेल साहेबांचा सन्मान करणार आहोत. आसिम गावकरकर यांना विनंती करतो की हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आपण प्रवीणजी म्हात्रे साहेबांचा देखील करतोय. प्रवीणजी म्हात्रे सर यांचा आपण यथोचित असं सन्मान करणार आहोत. हिदायत भाई यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सन्मान प्रवीणजी म्हात्रे साहेबांचा आपण करायचा आहे. सलीम भाई दिवेकर साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. संपूर्ण या कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं मोठं असं योगदान दिलेलं आहे. हर्षद दिवेकर यांना विनंती करूयात की आपण साहेबांचा यथोचित असं सन्मान करायचा आहे. खूप सारा मोठा सपोर्ट मोठं योगदान देखील साहेबांच्या माध्यमातून मिळालंय. आपण लगेच साहेबांचा जावेद भाई यांना विनंती करूया तुमच्या शुभ हस्ते हा मात्र सन्मान. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर संपूर्ण स्पर्धा म्हणजे पर्व एक पासून पर्व चार पर्यंत ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप अथांग कष्ट घेत असताना आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि अजून देखील सहकार्य करतात. या ग्राउंडची खूप मेहनत घेतली ते म्हणजे मासूमबाई नेवरकर सरांचा देखील आम्ही यथोची सन्मान करतोय. जोरदार टाळे या माणसासाठी, त्यांचा खूप सारा संघर्ष. निहाल चेरगावकर यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते सन्मान मात्र त्या बाईंचा करायचा आहे. आपण
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण का मासूमभाई नेवरेकर सर हे संपूर्ण चारच्या चार फॉर्मसाठी ग्राउंड साठी खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं होतं. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर राबिया फडणीस मॅडम यांचा देखील आम्ही पुन्हा यथोचित असं सन्मान करणार आहोत. मासूम मिरकर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आहे. शिरीफा साखरकर मॅडम यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत. फरान यांना विनंती करतो की सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपण नक्कीच सन्मान करतोय ग्रुप ग्राम पंचायत बुरुंडीच्या प्रथम नागरिक सन्माननीय म्हात्ले मॅडम यांचा देखील आम्ही यथोचित असं सन्मान करणार आहोत. इलास भाई अर्चलकर यांना विनंती करतो की तुमच्या शुभाश्री आपण सरपंच महोदय यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. नंतरला अमरीश भाई हेवदूकर साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. इरफान भाई शिरगावकर यांना विनंती करतो अमरीश जी हेवदूकर साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बघा रस्त्यामध्ये यापुढे आपण सन्मान करतोय सयेजी फडणीस साहेबांचा. मासूम भाई यांना विनंती मासूम निवरेकर यांना विनंती करूया की तुमच्या शुभाशय सन्मान करतोय आपण. मासूम निवरेकर सरांना विनंती करतो की आपण सईद भाई यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे.
तजम्मुल बालाभाई साहेबांचं देखील आपण यथोचित सन्मान करतोय. गेले 6 दिवस या संपूर्ण स्पर्धेसाठी साऊंड सिस्टमची ज्यांनी आम्हाला व्यवस्था उपलब्ध करून दिली, आपण साहेबांचा हा यथोचित सन्मान करूयात. अफरान विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत तजम्मुल बालाभाई साहेबांचा. गेले 6 दिवस या संपूर्ण स्पर्धेसाठी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी खूप असं योगदान दिलं आणि आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. त्यानंतरला आपण पुढचा सन्मान करतोय अरिफभाई चेलकर यांनी देखील आपल्याला गेले 6 दिवसांसाठी साऊंडची जी सिस्टम आहे ती देखील उपस्थित उपलब्ध करून दिली, त्यांचा देखील यथोचित सन्मान करतोय आपण. शकील भाई पांगले साहेबांना विनंती करतोय की हा पुढचा सन्मान तुमच्या शुभ हस्ते आपण करतोय. यांचे प्रतिनिधी दानिश चेलकर यांना विनंती करतो की आपण हा त्यानंतरला अफरान चैतापकर यांचा देखील सन्मान करतोय ज्यांनी साऊंड सिस्टम ही उपलब्ध आम्हाला करून दिली होती, त्यांचा देखील मोफत अशी विनामूल्य अशी जी साऊंडची सिस्टम आहे ती उपलब्ध करून दिली, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही यथोचित असा सन्मान करणार आहोत. नाईक बालाभाई यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारची ज्यांनी पंचांची भूमिका घेतली होती ते आमचे सर्वांचे लाडके पंच म्हणजे खालिद भाई यांचा देखील आम्ही यथोचित सन्मान करून घेतोय. दीप भाई गावकरकर साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण खालिद भाई यांचा यथोचित सन्मान करून घ्यायचा आहे. अगले 6 दिवस अगदी योग्य आणि फेअर डिसिजन या सरांच्या माध्यमातून ज्यांच्याकडे खूप मोठा असा अनुभव आहे आणि अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी पंचांची भूमिका नक्कीच बजावलेली आहे ते खालिद सरांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतरला गेले 6 दिवस अचूक गुणांची लेखणी यांच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेले होते मकसूद भाई शिरगावकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. मकसूद सर विनंती आहे आपण यायचंय आणि आपला सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. शबाब भाई मस्तान यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर नवेद दिवेकर यांनी देखील संपूर्ण ग्राउंड साठी खूप मेहनत घेतली आणि खूप सारं सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्यांचं देखील सन्मान. हर्षद दिवेकर विनंती असेल हा सन्मान मात्र करायचा आहे आपण. नवेद सल या आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. त्यानंतरला गेले 6 दिवस ही संपूर्ण स्पर्धा या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं ते दापोली इव्हेंट्स या चॅनलचे सर्वे सर्वा आकी भाई चिपळूणकर सर यांचं देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. आकी भाई चिपळूणकर यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर आपला जो सन्मान आहे आपण स्वीकारायचा आहे. दापोली इव्हेंट चॅनलचे सर्वे सर्वा मी विनंती करतो मुरादभाई मिरकर साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते आकीब चिपळूणकर सर यांचा यथोचित सन्मान करूयात. आकीब चिपळूणकर यांचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत अल्ताफ चिकटे आहेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ते प्रतिनिधी आहेत अल्ताफ चिकटे हे त्यांचं सर्वान स्वीकारतायत अगदी घराघरामध्ये स्पर्धा पोहोचवण्यासाठी दापोली इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून. त्यानंतरला एसके स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा आमचे चांगले परम मित्र आणि त्याचप्रमाणे कॅमेरा ऑपरेटर शहबाज भाई कल्पे यांचा देखील यथोचित सन्मान करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेसाठी या प्रत्येक संघाच्या अंगावरती ज्या जर्सी आहेत त्या तुमच्या समोर दिसत आहेत हे एसके स्पोर्ट्स वेअरचे सर्वे सर्वा शहबाज भाई कल्पे यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला उपलब्ध करून गेल्या. इरफान भाई शिरगावकर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते मिस्टर हॅशटॅग एसके शहबाज कल्पे सर यांचा आपण यथोचित सन्मान करतोय.
त्यानंतरला गेले 6 दिवस माझ्यासोबत नक्कीच जोडले गेले होते. तर हिंदीचा असा बुलंद आवाज होता. आमचे परम मित्र आहेत आधी व्हॉइस ऑफ सोंडेकर म्हणजे सोहेल नांदगावकर यांचा मी यथोचित असा सन्मान करतोय. कमल खान यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते दि व्हॉइस ऑफ सोंडेकर हिंदीचा बुलंद आवाज सोहेल नांदगावकर यांचा यथोचित सन्मान करतोय. अधिक मेरे साथ लगातार 6 दिन से कमेंट्री कर रहे थे सनी मोहिते जो जो के बुलंद आवाज मराठी का, उनका भी हम यथोचित सम्मान करेंगे. और जहां तक बात की जाए तो क्या इन्होंने कमेंट्री की है, लगातार शायरी और लगातार दर्शकों को खुश किया. इनके लिए जोरदार तालियां बजनी चाहिए. रमेश दादा ये सम्मान करेंगे. रमेश दादा आपसे बहुत सर विनती है, आप इनका सम्मान करना है. जहां तक बात किया जोरदार तालियां बजनी चाहिए. 6 दिन से कमेंट्री करते हुए सभी दर्शकों को खुश किया और इस क्रिकेट का लुफ्त उठाने के लिए बहुत सारा योगदान दिया सनी मोहिते. देखिए फ्यूचर का कुणाल दाते सर, ये कुणाल दाते बन सकते. क्या आवाज है इनका मराठी का, लाजवाब खूबसूरत सनी मोहिते. तन्वीर शिरगावकर इनका हम सम्मान करेंगे. इलियास हर्षिलकर आपसे गुजारिश है आप इनका सम्मान करना है. इलियास हर्षिलकर आपसे गुजारिश है आप इनका सम्मान करना है. तन्वीर भाई आना आपका सम्मान होगा. निहाल शिरगावकर आप इनका सम्मान लेना है. जोरदार तालियां बजनी चाहिए. सम्मान हो रहा है और सम्मान होना बहुत जरूरी है. चलिए फिर से एक बार सनी मोहिते की तरफ. और त्यानंतर संपूर्ण स्पर्धेसाठी जे 8 संघ होते त्या 8 संघांचे जे संघ मालक आहेत त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेणार आहोत. आपण नक्कीच सन्मान करतो जियान ओरियंटचे संघ मालक मसूदजी चेलकर सर हे देखील संघ मालक आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करणार आहोत. नक्कीच या ठिकाणी बघा त्यांचे बाबा उपस्थित आहेत. रऊजी चेलकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा नक्कीच आपण यथोचित सन्मान करून घेणार आहोत. हनीभाई गावकरकर यांना विनंती करतोय. हनीभाई गावकरकर यांना विनंती करतो की हा सन्मान मात्र करायचा आहे रऊफ चेलकर साहेबांचा. त्यानंतरला आपण पुढचा सन्मान करतोय प्रिन्सेस आलिझा या संघाचे संघ मालक नियाल शिरगावकर यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. मुरादभाई मिरकर यांना विनंती करतो की हा सन्मान करायचा आहे. त्यानंतरला आपण पुढचा सन्मान करतोय. त्यानंतरला तहमीद फायटरचे ओनर जे आहेत तोहित बालाभाई हे देखील या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. आता जमुल बालाभाई साहेब या ठिकाणी आहेत. समदभाई पटेल यांना विनंती करतो की आपण यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. समदभाई पटेल यांना विनंती करतो की सन्मान करायचा आहे. समदभाई पटेल त्यानंतरला अमीना अलीजा या संघाचे संघ मालक सोहेल जैतापकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. सोहेल जैतापकर आपण यायचंय. शकील भाई बांगले यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचंय. त्यानंतरला टीम आल कसवा अलकसवा टीमचे ओनर आहेत फुरकान जाकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करणार आहोत. आपण यायचंय. अलकसवाचे जे ओनर आहेत फुरकान जाकर आपण या.
फुरकान जाकर चला सन्मान करतील शबाबाई मस्तानी. शबाबाई मस्तानी यांना विनंती करतो की आज सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतरला नॅपको नॅशनल या संघाचे संघ मालक आयन पावसकर यांचा देखील सन्मान करणार आहोत. अय्यास दिवेकर यांना विनंती करूया की आपण हा सन्मान करायचा आहे. कतार फायटरचे जे संघ मालक आहेत रझाक पटेल साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. अकीब पटेल साहेब नक्कीच या संघाचे संघ मालक आहेत. त्यांचे प्रतिनिधी हे नक्कीच स्वीकारतायत रजान पटेल. रऊफ चेलकर साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर इथे जे मान्यवर आहेत त्यांचा जर चुकून कोणाचा सत्कार राहून गेला असेल तर शब्द सुमनांनी त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतरला खऱ्यातही गेल्या 6 दिवसाच्या अगोदरपासून गेले 1 ते 2 महिने अगोदरपासून ही संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन करत असताना जे सर्व ऑर्गनायझर आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. खास करून आपण सन्मान करूयात फजलजी शिरगावकर साहेबांचा. हिदायतबाई यांना विनंती करतो की फजलजी शिरगावकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या फजल शिरगावकर सर यांच्यासाठी. गेले खूप दिवसापासून ही संपूर्ण स्पर्धा मात्र ऑर्गनायझेशन त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. आणि हिदायतबाई यांना विनंती करतो की हा सन्मान आपण फजलजी शिरगावकर सर यांचा करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय अफरान जैतापकर यांचा. अफरान जैतापकर आपण जायचं आहे. राशीद बोरकर यांना विनंती करूयात अफरान जैतापकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान फरहान जैतापकर यांचा आपण करतोय. फजल चोगले यांना विनंती करतो फरहान जैतापकर यांचा करायचा आहे. फजल चौगले सर या त्यांच्या शुभ हस्ते हा नक्कीच आपण सन्मान करतोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत हर्षद दिवेकर यांचा सन्मान करणार आहोत. साकीबाई चौतीरकर यांना विनंती करूयात की हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर पुढचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यानंतरला नाईब बालाभाई यांचा आपण सन्मान करणार आहोत. नाईब बालाभाई साजिद मिरकर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करायचा आहे. नाईब बालाभाई यांचा सन्मान. खालिद भाई चोगले यांना विनंती करतोय हा सन्मान आपण करायचा आहे. खालिद भाई त्यानंतर पुढचा सन्मान असेल मारूफ चेलकर यांचा. मारूफ चेलकर आपण यांचा सन्मान करतोय. सिद्दीक पुणेरकर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करायचा आहे. सिद्दीक चला या आपण तुमच्या शुभ असते. जावेद सर विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. त्यानंतरला जैद शिरगावकर यांचा सन्मान करतोय. जैद शिरगावकर मकसूद शिरगावकर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करायचा आहे. मकसूद शिरगावकर त्यानंतरला मासूम मिरकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत.
फजल शिरगावकर यांना विनंती करतो की आपण मासूम मिरकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण हिदायत शिरगावकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अफरान जैतापकर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतो जावेद हुनेरकर साहेबांचा. अहमद मिरकर यांना विनंती करतो हा सन्मान आपण करायचा आहे. जावेद हुनेरकर यांचा आपण सन्मान करा. त्यानंतर आपण फयुम सोलकर यांचा करणार आहोत, परंतु ते उपस्थित नाही. त्यांचं या कमिटीच्या वतीने मनापासून आभार. त्यानंतर दाऊद पावसकर यांचा आपण सन्मान करणार आहोत. दाऊद पावसकर अजय शिरगावकर यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करा. त्यानंतरला मोहम्मद राफे नेवरेकर यांचा देखील आपण सन्मान करतोय. जयंत शिरगावकर यांना विनंती करतो हा सन्मान करायचा आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी अजयनी खूप सारं मोठं योगदान दिलेलं आहे. हे मॅच खेळवणे, ही संपूर्ण स्पर्धा खेळवण्यासाठी ही जी विकेट मात्र चांगली पोषक नव्हती, त्याच्यासाठी मात्र ज्याने आम्हाला खऱ्या अर्थानं जे मॅट उपलब्ध करून दिलं होतं ते आमच्या सर्वांचे लाडके अरबाजी फडणी साहेबांचा देखील आपण येतो की सर्वांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण का या मॅट विना ही स्पर्धा खेळवणं शक्य नव्हतं आणि हेच मात्र अरबाज भाई यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. खास करून त्यांचा पुन्हा एकदा आभार आणि यथोचित असा सन्मान करतोय. आपण त्यांचे बाबा आहेत अरबाज भाई यांचे अमिनुल फडणीस साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा आपण सन्मान करून घेतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुरादभाई मिरकर साहेबांना विनंती करूयात की आपण हा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण का या विकेटमध्ये खेळणं अगदी पोषक नव्हतं, परंतु हे बॅट उपलब्ध करून दिलं होतं आणि आज मात्र त्यांचा सन्मान देखील यथोचित आपण करतोय. त्यानंतरला मान्यवरांचा सत्कार समारंभ झालेला आहे. त्यानंतरला जे संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्या ठिकाणी जे मान्यवर आहेत, कोणाचा सत्कार राहून गेला असेल तर त्यांचा पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया प्राईज डिस्ट्रीब्युशन इकडे, कारण का जी संपूर्ण स्पर्धेमध्ये पर्सनल अवॉर्ड देखील आहेत. मॅन ऑफ द सिरीज असेल, त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर्स आहे, बेस्ट फिल्डर आणि त्याचप्रमाणे मेन ऑफ द मॅच फायनलचे अशा प्रकारचे अवॉर्ड देखील आहेत. तर प्रथम तर आपण जाऊया मेन ऑफ द मॅच कडे. एनी गेसेस, फायनल मॅच मेन ऑफ द मॅच कोणता खेळाडू असेल? एनी गेसेस? राशीद. राशीद, येस, नो डाऊट, राशीद हा खेळाडू ठरलेला आहे फायनल मॅच मेन ऑफ द मॅच च्या मानकरी. राशीद आपण यायचा आहे. इल्यास भाई अर्चिलकर यांच्या शुभ हस्ते हा मात्र अवॉर्ड मेन ऑफ द मॅच च्या देतोय राशीद या खेळाडूला. जोरदार टाळ्या राशीद साठी. खूप मोठा संघर्ष संपूर्ण स्पर्धेतला आणि त्यानंतरला मात्र आता हा खेळाडू एकंदरीत मेन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. त्यानंतरला बेस्ट फिल्डर अवॉर्ड आहे. एनी गेसेस, बेस्ट फिल्डर? येस, अब्सोल्युटली मासूम मिरकर ठरलेले आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. जोरदार टाळ्या मासूम मिरकर यांच्यासाठी. सभाबाई मस्तान यांना विनंती करतो की हा सन्मान आपण करायचा आहे. सभाबाई मस्तान यांना विनंती करतो की आपण
त्यानंतरला बेस्ट बॉलर एनी गेसेस बेस्ट बॉलर कोणता खेळाडू असेल ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजांना खऱ्या अर्थानं नाचवलं होतं तो म्हणजे नो डाऊट रईस हा खेळाडू ठरलेला आहे उत्कृष्ट गोलंदाज. शकील भाई पांगले साहेबांना विनंती करूयात की तुमच्या शुभ असते बेस्ट बॉलरचा अवॉर्ड रईसला. संपूर्ण स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज, पहिली हॅट्रिक घेतली होती रईसनं. शकील भाई पांगले यांना विनंती करतो की हा अवॉर्ड मात्र आपण द्यायचा आहे. आदानंतरला बेस्ट बॅट्समन ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या जोऱ्यावरती खूप साऱ्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकले, परंतु एकंदरीत ज्या वेळेला त्यांचा संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झाला नाही तरी सुद्धा मात्र तो खेळाडू आहे एनी गेसेस. येस नो डाऊट सिद्धिकेटर दिले आहेत उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन. अमरीशजी हेदुकर साहेबांना विनंती करूयात की आपण सिद्धिकांना बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड द्यायचा आहे. आणि नक्कीच त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहे सिद्दीक यांचे, हेदुकर साहेबांच्या शुभ असते त्यांचे प्रतिनिधी, त्यांना तो अवॉर्ड आपण देतोय. त्यानंतरला मॅन ऑफ द सिरीज एनी गेसेस ज्या खेळून संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला, आपल्या संघाला संकटामधून वाचवलं, अंतिम फेरीमध्ये देखील दाखल केलं तो खेळाडू म्हणजे एनी गेसेस. कोणता खेळाडू असेल? Yes, no doubt, Rashid Akadu finish the third line, man of the series, Saman Kari, Zordar Taya. Rabia Fandis, madam, yana vinanti karto ki tumcha shubhas se, man of the series chi trophy ahe ti, deun matra, Rashid yala da ki sanmanit karte, Zordar Taya, Rashid Sati. Aaj ki sham, Rashid ke naam. त्यानंतर जर पाहायला गेलं तर लिटिल चांद यांची देखील ही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली गेली होती, जिथे अंजुमन आझाद या संघानं नक्कीच ते चॅम्पियन बनले होते. अरमान अफिने यांना विनंती करूया, चला आपण ही ट्रॉफी कलेक्ट करायची आहे. अरमान अफिने यांना विनंती असेल. हिदायत सिमिया हिदायत शिरगावकर यांना विनंती करतो की ट्रॉफी मात्र अरमान जो खेळाडू आहे त्याला मात्र देऊन सन्मानित केलं. जोरदार टाळ्या अरमान साठी झाल्या पाहिजेत. लिटिल चॅम्पियन हा खेळाडू आहे, भविष्यातला तारा सितारा बुरंडी बंदर मोहल्ला. अंजुमन आझादचा संघ चॅम्पियन बनलाय. तुम्ही पाहत होतात बुरंडी बंदर मोहल्ला प्रीमियर लीग सीझन 4. या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्या संघाने देखील खूप मेहनत घेतली होती, परंतु मात्र अंतिम फेरीमध्ये जाण्याचं स्वप्न त्यांचं नक्कीच भंग झालं होतं आणि ते तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला संघ म्हणजेच अलकास्वा हा संघ ठरलेला आहे. थर्ड प्लेसचा मानकरी, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अलकास्वा. कर्णधार आणि साथीदार विनंती करतो आपण ही ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी समोर यायचं आहे. येस जी जे पुरस्कर्ते आहेत इरफान भाई शिरगावकर आहेत त्यांनाच विनंती करूयात आपण की तुमच्या शुभ असते ही तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ही मात्र अलकस्वा जो संघ आहे त्या संघाला ही ट्रॉफी देऊन सन्मानित करा. जोरदार टाळ्या अलकस्वा या संघासाठी.
त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाचा जो मानकरी ठरलेला जो संघ आहे झियान ऑरियस, चला जे सगळे खेळाडू असतील आपण पहिले लाईनअप करा, मेडल आपण परिधान करतोय, चला लगेच आपण मेडल देतोय. झियान ऑरियस चला लाईनअप करा सर्व खेळाडू, आता विलंब करू नका, झियान ऑरियसचे सगळे खेळाडू लाईनअप करा. अलकाज वर्षी जे आपण मिळेल आहे ते आपण देऊयात त्यांना. फुरकान, फुरकान आहे, त्यानंतरला आयमान, आयमान दिवेकर, त्यानंतरला मूर्जा, आदिल, डॅनी, कैफ, युनिस, सुलेमन, जावेद, मुजाहिद, मुजाहिद, सिद्दीक आणि जैद. आपण या लगेच, मी ज्यांची नाव वाचले लगेच या पुढे. चला आपण लगेच लगेच मेडल घ्यायचं आहे. त्यानंतर झियान ऑरियस, चला आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ झियान ऑरियस, चला या झियान ऑरियस आपण तयार राहायचंय. सगळे खेळाडू लाईनअप करा, झियान ऑरियस सगळे खेळाडू आपण या, चला या लगेचच. अमरीशजी हेदुकर साहेबांना विनंती करूयात की तुमच्या शुभ असते हे जे मेडल आहेत आपण देतोय. अमरीशजी हेदुकर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ असते. आपण छत्री धरायचे आहे तिथे आपण रनरअप जो संघ आहे झियान ऑरियर्स या संघाचा जो कर्णधार म्हणजे सिद्दीक आहे तिथे, सॉरी साकीब आहे, साकीबला आपण नक्कीच मेडल देतोय. चला या लगेच लगेच जे मेडल आहेत.
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो संघाला आपण सन्मानित करतो जोरदार गाड्या रनर अप या संघासाठी. आतानंतर आपण जर पाहायला गेलं संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्या संघानं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली होती तो संघ म्हणजेच रासिन चॅलेंजर्स. सगळीकडून लाईन अप पहिले आपण गोल्ड मेडल आहे ते आपण तुम्हाला देणार आहोत. सरपंच महोदय यांना विनंती करतो म्हटले मॅडम की तुमच्या शुभ असं हे मेडल आहे सर्व खेळाडूंना आपण द्यायचे आहेत. गोल्ड मेडल आहे जो संघ चॅम्पियनचा. अशा म्हटले मॅडम आहेत ग्रुम ग्रामपंचायत बुरुंडी सरपंच महोदया सन्माननीय म्हटले मॅडम यांच्या शुभ हस्ते हे मात्र गोल्ड मेडल जे खेळाडू आहे चॅम्पियन संघाला आपण परी देतोय. सरळ लगेचच त्या ठिकाणी जायचं आहे सर्व खेळूनी. संघातला चॅम्पियन बनलाय त्यांचं सूत्र चॅम्पियन बनायचं होतं. तो संघ म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये संघर्ष करत असताना चॅम्पियन रसिनचा संघ चॅम्पियन बनलाय. जमातील मुस्लिम बंदर मोहल्ला बुरुंडी युथ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 आणि चमचमची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय चॅम्पियन संघाला. चॅम्पियन बनलेला आहे दिल्याबद्दल. आणि आता मात्र मी देखील सर्व कमिटीचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो आम्हाला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि त्याचबरोबर या सर्व जे विजेते झालेल्या संघांना खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा पुढच्या वर्षी देखील नव्यानं आणि मोठ्या उत्साहानं साजरी आणि पार पडेल या सदीच्या शुभेच्छा और अग्रसर कमिटीला देतोय. धन्यवाद. गुड नाईट. शुभ रात्र. Thank you.